त्याचबरोबर समाजात जातीचं राजकारण आपण करायचं नाही असंही अजित पवार म्हणाले. तसंच ठाण्यामध्ये काही जण दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत असंही जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता अजितदारांनी म्हटलंय. कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही असं अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं देखील अजितदारांनी बोलून दाखवलंय. कल्याणमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. टिकणारं आरक्षण देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत. आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. यावर आता जरांग यांची आणि शरद पवारांची देखील काय प्रतिक्रिया ते बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.